नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता हो। सातवी विषय मराठी कविता क्रमांक पंधरा कवितेचं नाव आहे असे जगावे शब्दार्थांसह संपूर्ण कवितेचा सोप्या भाषेत भावार्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की ऐकायला मिळेल चला तर मग आपण अतिशय छान सुंदर अशी कविता असे जगावे आपण समजून घेऊया या कवितेचे कवी गुरु ठाकूर हे आहेत आता गुरु ठाकूर हे नाव सगळ्यांना परिचित असणारं नाव आहे त्यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्टला झालेलं आहे प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार म्हणून त्यांना ओळखले जाते आपण सगळ्यांनी नटरंग पिक्चर पाहिलेलं असेल आणि ह्या नटरंग चित्रपटामध्ये खेळ मांडला नावाचं जे गाणं आहे तर ते गुरु ठाकूर यांनीच लिहिलेलं ले आहे नटरंग असेल अगबाई अरेच्या घर दोघांचे टाइमपास यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केलेलं आहे त्यांची जी प्रसिद्ध कविता आज आपण अभ्यासणार आहोत या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे तर ती आपण समजून घेऊया ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात विद्यार्थी मित्र इथे या कवितेमध्ये आपण कसं जगायला हवं आपलं जगणं कसं असायला पाहिजे याविषयी कवींनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे कवींनी इथे आपल्या इच्छाशक्तीला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे कोणतीही मोठी संकटं जरी असली तरी आपण त्या संकटातून योग्य मार्ग नक्की शोधू शकतो फक्त आपल्याकडे हा मार्ग शोधण्याची इच्छाशक्ती असायला हवी असं कवींनी या कवितेत सांगितलेलं आहे संकटांचा हसून सामना करावा तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे आणि कवी गुरु ठाकूर यांनी या कवितेमध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी संकट असतात तर त्या संकटांचा सामना आपण हसून करायला हवा म्हणजेच संकटांना आपण न घाबरता सामोरं जायला हवे आणि त्याचबरोबर आपलं जीवन जगत असताना आपण असं काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे की त्या चांगल्या कामामुळं आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हायला पाहिजे आणि हाच संदेश या कवितेतून कवींनी दिलेला आहे चला तर मग आपण ही कविता समजून घेऊया कवी म्हणतात असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर किती सुंदर ओळी आहेत पहा पुन्हा एकदा आपण म्हणू ऐकू असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आपण सर्वप्रथम यातल्या शब्दांचे अर्थ जाणून घेऊया छाताडावर म्हणजे आपल्याला माहिती आहे छातीवर आव्हान म्हणजे संकट वाईट परिस्थिती नजर रोखणे म्हणजे निर्भयपणे पाहणे आणि स्तंभ म्हणजे स्मारक विषय नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता सातवी विषय मराठी कविता क्रमांक पंधरा असे जगावे आज आपण अभ्यासणार आहोत या कवितेचा शब्दार्थांसह सोप्या भाषेतला भावार्थ मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा अतिशय प्रेरणादायी असणारी ही कविता छान प्रकारे समजेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही ही कविता समजून घ्या चला तर मग आपण असे जगावे ही अतिशय छान सुरेख अशी कविता अभ्यासूया सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी गुरु ठाकूर यांचा परिचय करून घेऊ कवी गुरु ठाकूर यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्टचा आहे आता गुरु ठाकूर हे नाव तुम्ही ऐकलंही असेल आणि प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार म्हणून त्यांना ओळखले जाते आता मराठीतील काही जे प्रसिद्ध चित्रपट आहेत त्याच्यामध्ये नटरंग चित्रपट तुम्ही कदाचित पाहिला पण असेल आणि या नटरंग चित्रपटामध्ये खेळ मांडला नावाचं जे गीत आहे तर हे गीत गुरु ठाकूर यांनीच लिहिलेलं ली आहे आता नटरंग चित्रपटाबरोबरच आगबाई अरेच्या घर दोघांचे टाइमपास यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गीत लेखन केलेलं आहे आता असे जगावे या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊ ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात संकटांचा हसून सामना करावा तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे विद्यार्थी मित्र हो आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे अनपेक्षितरित्या येत असतात आपल्याला कल्पनाही नसते की उद्या कोणतं संकट येणार आहे आणि त्या संकटाला आपण कसं सामोरं जातो यावरती आपला पुढचा मार्ग कसा असेल हे ठरत असते आणि म्हणून संकटात सुद्धा न खचता प्रबळ अशा इच्छाशक्तीच्या सहाय्यानं आपण मार्ग काढायला पाहिजे येणारी जे संकट असतील त्या संकटांपासून दूर पडण्यापेक्षा त्यांचा हसून आपण सामना करायला पाहिजे संकटांना आपण सामोरं गेलो पाहिजे आणि जर आपण धैर्यानं संकटांना सामोरं गेलो तर आपोआपच ह्या संकटांचा प्रतिकार आपण नक्की करू शकू आणि आपलं जगणं जे आहे ते आपला आनंदी आपण बनवू शकतो आणि याचबरोबर आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना आपण असं काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे की ज्यामुळं आपलं नाव किंवा आपली एक वेगळी ओळख जी आहे तर ती निर्माण होऊ शकेल अशाच प्रकारचा संदेश या कवितेतून कवी गुरु ठाकूर यांनी दिलेला आहे चला तर मग आपण ही कविता समजून घेऊया सुरुवातीला ज्या ओळी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये कवी गुरु ठाकूर असे म्हणतात असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर किती सुंदर कविता आहे पहा असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर यातले आपण पहिल्यांदा शब्दांचे अर्थ समजून घेऊ छाताडावर म्हणजे छातीवर आव्हान म्हणजे संकट वाईट परिस्थिती नजर रोखणे निर्भयपणे पाहणे आता आपल्याला अत्तर म्हणजे काय ते माहिती आहे की फुलाच्या गाभ्यामध्ये असणारं जे काय सुंदर द्रव्य आहे की ज्याच्यापासून अत्तर बनवलं जातं तर ह्या अत्तराचा सुवास जो आहे सुगंध जो आहे तो आपल्याला नेहमीच हवावासा असा वाटत असतो तर त्या अत्तर इथे आपण त्याचा अर्थ तो घ्यायचा आहे आता इथे कवी असं म्हणतात असे जगावे छाताडावर आव्हानाचे अत्तर आता कवींना असं म्हणायचं इथे की आपण जीवन जगत असताना अनेक प्रकारचे आव्हानं आपल्या समोर येणार आहेत अनेक प्रकारची संकट आपल्यासमोर आवासून राहणार आहेत अर्थातच या संकटांचा सामना आपण ज्या पद्धतीनं आपल्या छातीवरती आपल्या कपड्यांवरती आपण अत्तर लावत असतो ते सुगंधित द्रव्य आपल्याला हवे हवेसे वाटत असते त्याचा सुवास आपल्याला हवा हवा असा वाटत असतो अगदी तशाच पद्धतीनं ही काही जी आव्हानं आपल्या जीवनामध्ये येत असतील त्या आव्हानांना सुद्धा आपण त्याच पद्धतीनं जसं सुगंधाला सामोरं जातो तसंच त्या ठिकाणी या संकटांना आपण सामोरं जायला पाहिजे कारण ही संकटं जे असतात ते आपली परीक्षाच बघण्यासाठी येत असतात आणि आपण त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे आलेल्या संकटांपासून दूर पडण्यापेक्षा आपण काय करायचं आहे आपल्या छातीवरती ही जी आव्हान असतील ते अत्तराप्रमाणे लावून घ्यायचे आहेत म्हणजेच यांचा जो सामना आहे या संकटांचा तो आपण धैर्यानं करायचा आहे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि येणारी जी संकट असतील त्या संकटांकडे आपण निर्भयपणे बघितलं पाहिजे त्या संकटांना आपण धाडसानं सामोरं गेलो पाहिजे अजिबात या संकटांना आपण घाबरता कामा नये तर आणि तरच आपण काय करू शकू की आपला जीवनाचा मार्ग जो आहे तो चांगल्या प्र प्रकारे आपण चालू शकतो आणि म्हणून संकट कधीही येऊ शकतात अनपेक्षितरित्या समोर संकट येत असतात आताच पहा एक उदाहरण आपण घेऊ की कोरोनासारखं संकट आहे आपल्याला आता त्याचा सामना करावाच लागेल त्यापासून आपण दूर पळून जाऊ शकत नाही आता शेतकरी जे असतात कित्येक वेळेला दुष्काळाचं संकट असतं काही वेळेला खूपच पाऊस पडतो ओल्या दुष्काळाचं संकट असतं पण जगणं सोडून चालत नाही आपल्याला जगायचंच असतं जगावंच लागतं मग आलेली जे संकट असतील त्या संकटांना आपण कसं सामोरं जाणार आहोत याच्यावरती आपला पुढचा मार्ग कसा असेल ते ठरत असतं आणि म्हणून कवींनी आपल्या सगळ्या छोट्या मुलांना तुम्हाला असं सा सांगितलेलं आहे की तुम्हीसुद्धा जीवन जगत असताना अशाच पद्धतीनं संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे आणि मग या संकटांना आपण कसं सामोरं जायचं तर आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आपण सामोरं जायचं आहे आणि आपण कधीही या संकटांना घाबरता कामा नये संकटांचा सामना आपण करायला पाहिजे म्हणजे आपण त्या संकटांवरती मात करू शकतो म्हणजे हा एक मोलाचा संदेश जो आहे तो आपल्याला दिले तर दिलेलं आहे कारण आयुष्याला आपल्याला जर सामोरं जायचं असेल तर ह्या संकटांना आपण त्याच निर्भयपणे त्याच पद्धतीनं न घाबरता सामोरं गेलो पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आयुष्य आपल्याला जगता येणार आहे आणि असा संदेश जो आहे तो ह्या दोन वळींतून कवींनी दिलेला आहे पुढे कवी काय म्हणतात पहा कवी असं म्हणतात नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आपण सुरुवातीला यातले शब्दार्थ पाहू हो। गुलामी म्हणजे दास्यत्व आयुष्याला भिडताना म्हणजे आयुष्याला सामोरे जाताना चैन म्हणजे मौज मजा आणि दांडगी म्हणजे मोठी जबरदस्त या अर्थानं आपण या शब्दाचा हा शब्द घ्यायचा आहे आता पहा विद्यार्थी मित्र हो कवी असं म्हणतात नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची म्हणजे आकाशातली ग्रहतारे असतील नक्षत्र असतील यांच्याविषयीच्या ज्या काही श्रद्धा अंधश्रद्धा असतात त्या आपण खरं तर बाळगण्याचं काही कारण नाही म्हणजे आपली कुंडली बघणं असेल ग्रहतारे याच्यावरती आपण काही गोष्टी ठरवत असतो करत असतो शुभ अशुभ काही गोष्टी आपण मानत असतो तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना काही महत्त्व देण्याची काही गरज नाही आहे कारण हे नक्षत्र असतील हे तारे तारका असतील आकाशातली ग्रह तारे असतील तर यांची जी काही गुलामी आहे तर ते आपल्याला स्वीकारण्याची काही गरज नाही कारण आपलं आपलं जे भविष्य असेल ते कुंड्यांवरती आधारित नाही तर आपल्या हातावर हातामध्ये आपलं जे काही कर्तृत्व आहे आपण ज्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य जगणार आहोत सामोरं जाणार आहोत ज्या कर्तृत्वाला आपण आपल्या आयुष्याला सामोरं जाणार आहोत तर त्यातच खरा आनंद आहे आपलं आपण अशा पद्धतीनं कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडता कामा नाही कुठल्या ग्रहताऱ्यांची भीती बाळगता कामा नाही आयुष्याला ना ही चैन करावी स्वप्नांची आपलं आयुष्य हे अगदी स्वप्नवत असलं पाहिजे आणि आपण आयुष्याला सामोरं जात असताना स्वप्न बघितली पाहिजेत आणि जे जे चांगलं आहे जे जे उदात्त आहे जे जे थोर आहे तर ते आपण घडतं आहे असं स्वप्न पाहिला पाहिजे आणि प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे परमेश्वराची कृपा आपल्याला आपल्यावरती झालेली आणि मग असं आयुष्य रडत खडत जगण्यापेक्षा संकट तर येतच राहतील पण त्या संकटांना सामोरं जायचं आणि आपलं स्वप्नबद्ध आयुष्य जे आहे तर ते जगायचं आणि ही स्वप्नांची चैन जी आहे तर ती नक्की आपण केली पाहिजे प्रत्येकानं कारण स्वप्न बघणं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं याला जीवन म्हणतात आणि म्हणून आपण ही स्वप्नांची चैन जरूर करावी असं कवी सांगतात असे दांडकी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर आणि ज्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे त्याला जीवनामध्ये पुढं जाण्यासाठीच सगळा मार्ग जो आहे तो नक्की सापडत असतो अनेक वाटा सापडत असतात परंतु इच्छाशक्ती जबरदस्त असायला पाहिजे आणि म्हणजे जीवनात पुढे जाण्याचे मार्ग आपल्याला नक्की मिळत राहतील आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे मार्ग तयाला मिळतील सत्तर एक दोन मार्ग नव्हे कितीतरी मार्ग मिळतील पण आपल्या आयुष्याला आपण सामोरं जात असताना जबरदस्त इच्छाशक्तीनं जायला पाहिजे संकटांना घाबरत कामा नये नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि पुढे कवी असं म्हणतात की आपण येणाऱ्या संकटांना सामोरं गेलो पाहिजे आणि हेच खऱ्या अर्थानं आयुष्याला दिलेलं उत्तर असेल आणि जेव्हा आपण संकटांना सामोरं जाऊ तेव्हा आपल्याला जगण्यातला आनंद जो आहे तर तो सुद्धा घेता येईल आणि आपण आपलं जगणं जे आहे ते खूप छान पद्धतीनं सार्थकी लावू शकतो आणि संकट आलेत म्हणून आपण कोसळून जाता कामा नये किंबहुना आपण ह्या संकटांना सामोरं गेलो पाहिजे अशा पद्धतीची ही संकट नेहमी येत राहतील परंतु न घाबरता या संकटांना सामोरे जा जबरदस्त इच्छाशक्तीनं त्याच्यातून मार्ग काढा असं कवी आपल्याला सांगतात पुढे कवी काय म्हणतात पाहू पुढे कवी असं म्हणतात पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आता आपण पहिल्यांदा शब्दार्थ पाहू पाय जमिनीवर असणे म्हणजे वास्तवाचे भान असणे कवित अंबर घेणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणे हसू ओठांवर असणे म्हणजे आनंद होणे काहीच काढून देणे म्हणजे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे ठणकावून सांगणे म्हणजे न घाबरता सांगणे आणि बेहत्तर म्हणजे परवान असणे आणि कवी तसं म्हणतात पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना आणि कवी असं म्हणतात की आपले पाय हे नेहमी जमिनीवरती असावेत म्हणजे वास्तवाचं भान आपल्याला असायला पाहिजे आजूबाजूच्या परिस्थितीवरचं भान आपल्याला असायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा गर्व आपल्यामध्ये येता कामा नये आणि कुठलंही मोठं ध्येय साध्य करत असताना किंवा आपण जे ठरवलेलं आहे ते सगळं पूर्ण करून करत असताना म्हणजे कवेत आंबर घेताना म्हणजे सर्वोच्चाच्या शिखरावरती यशाच्या आपण पोहोचलो तरीसुद्धा आपले पाय नेहमी जमिनीवरती असले पाहिजेत आपल्याला वास्तवाचं भान असलं पाहिजे हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना आणि नेहमी आपल्या जवळचं जे जे काय आहे जी प्रिय गोष्ट असेल ती सुद्धा इतरांना देताना नेहमी आपण हसत मुखानं ती दिली पाहिजे म्हणजे प्रिय गोष्ट कोणती असेल ती जर आपण दुसऱ्याला देत असू तर त्याबद्दल वाईट आपल्याला वाटत असतं पण कवी असं म्हणतात की असं वागू नये पण काळीच काढून देताना हे हसू जे आहे ते ओठांवरती आपलं असलं पाहिजे संकटासही ठणकावून सांगावे हे आता भेद तर आणि संकटांना सुद्धा आपण ठणकावून सांगितलं पाहिजे आणि काय सांगायला पाहिजे का की कि तुम्ही कितीही या आम्हाला तर तुमची पर्वा नाही कारण तुम्ही ना आलात तरी आम्ही तुम्हाला सामोरे जाणार आहोत आम्ही घाबरणार नाही आणि ह्या संकटांना आपण न घाबरता सामोरं गेलो पाहिजे त्यांची पर्वा करता कामाने नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि अशा पद्धतीनं अतिशय निर्भयपणे या संकटांना सामोरे जा आणि आपल्या जीवनाचा मार्ग जो आहे तर तो, तो आनंदाने पुढे चालत रहा असं कवी इथे सांगतात पुढे या ठिकाणी कवी असं म्हणतात करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षण व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आपण शब्दार्थ पाहू गहीवर येणे म्हणजे हृदय भावनेने उत्संबळून येणे निरोप देणे म्हणजे निघून जाणे स्वर म्हणजे सूर बोल कठोर म्हणजे दयाशून्य निष्ठूर कातर म्हणजे कापरा कोमल भावनेने उत्थमलेला कवी असं म्हणतात करून जावे असेही काही दुनियेतून जाता या जाताना की आपण जन्माला आलेलोच आहोत तर आपण असं काहीतरी काम चांगलं करायला पाहिजे की या दुनियेतून आपण निघून जाताना या जगाचा आपण निरोप घेताना घहीवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवट देताना म्हणजे संपूर्ण जग सुद्धा गहीवरून जायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटायला पाहिजे आपल्याला निरोप देत असताना आणि अशा पद्धतीचं कुठलं ना कुठलं तरी चांगलं काम आपण करायला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं लो, लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधीजी असतील बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील जिजामाता असतील की यांसारख्या कर्तृत्ववान जे काही लोक आहेत तर त्यांच्यातून आपल्याला हाच बोध मिळतो की ते जरी गेले तरी त्या ठिकाणी त्यांचं कार्य मात्र मागे आहे आणि मरावे बरे कीर्ती रूपे उरावे असं आपलं काहीतरी काम असलं पाहिजे असं कवींना सांगायचं आहे जा, करून जावे असेही काही दुनियेतून जाता या जाताना की ह्या जगाचा निरूप घेत असताना असं काहीतरी चांगलं काम करा की संपूर्ण जगाला सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जाण्याचं दुःख व्हायला पाहिजे स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर आणि काळ काळ कोणासाठी थांबत नसतो तो अत्यंत कठोर असतो पण तो काळ सुद्धा त्या ठिकाणी त्या काळाचा स्वर सूर सुद्धा त्या ठिकाणी थोडा कठोर व्हायला पाहिजे आणि क्षणभर हा काळ थांबून राहिला पाहिजे आणि हा जो काही आ, कातर कातर असं म्हटलेलं आहे की तो सुद्धा त्या ठिकाणी काळ दुःखी व्हायला पाहिजे त्यालासुद्धा कापरे भरले पाहिजेत आपला आपण जात असताना आपलं कामच एवढं मोठं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे की प्रत्येकाला हळहळ वाटायला पाहिजे आणि म्हणून कवींना इथं सांगायचं आहे की मरावेपरिकृती रूपी उरावे असं आपलं जगणं असायला पाहिजे आपण जरी गेलो तर आपलं चांगलं काम मागे असलं पाहिजे आपली आठवण कायम लोकांना यायला पाहिजे असं काहीतरी करा आणि तुम्हा मुलांना कवींनी दिलेला हा संदेश फार मोठा आहे आणि तुम्हीच मुलं ह्या ह्या जगाचे भावी हे सगळं सगळं जग तुम्छा 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 जे आहे तर ते चालवण्याचं काम तुम्ही मुलं करणार आहात आणि तुमचं कर्तृत्वाची उंच भरारी तुम्ही कशी घ्यायला पाहिजे कारण जगत सगळेच असतात पण इतरांसाठी जगणारे फार थोडे असतात आणि तुम्ही इतरांसाठी जगणार जगलात किंवा तुम्ही इतरांसाठी काही चांगलं काम केलं इतरांना आधार दिलात तर तुम्ही नक्कीच तुमचं नावसुद्धा मागे उरणार आहे आणि म्हणून कवी असं म्हणतात की असंच जगणं तुमचं ठेवा नजर कोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि जगत असताना संकट येत राहतील पण त्या संकटांना निर्भयपणे सामोरे जा आणि हेच खरं तर तुम्ही आयुष्याला दिलेलं उत्तर असेल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य जे आहे ते अतिशय आनंदानं जगता येईल आणि म्हणून इथं कवींनी असे जगावे हे सांगत असताना कसं जगलं पाहिजे हे आपल्याला अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सांगितलं सांगितलेलं आहे की संकट तर आपल्या आयुष्यात नेहमीच येणार आहेत संकटांना जबरदस्त इच्छाशक्तीनं सामोरे जा हे सगळे संकटं तुमच्या मार्गातून दूर होतील कित्येक मार्ग तुम्हाला पुढे जाण्याचे सापडतील आणि स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही असं काहीतरी चांगलं काम करा की संपूर्ण जगानं तुमचं नाव घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं कर्तृत्व जे आहे हो ते तुम्ही घडवायला पाहिजे अशा असा संदेश जो आहे तो या कवितेतून कवीने इथं दिलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीची ही अतिशय छान कविता आज आपण समजून घेतली आपण इथेच थांबूया धन्यवाद